सुस्वागतम सुस्वागतम बारावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यादव एस बी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचं प्रथमतः मी अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार आज आपण या ठिकाणी बाराय भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक सहा तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणावर आधारित आपण यापूर्वीही व्हिडिओ क्रमांक एकोणतीस सॉरी तर तीस पाठीमागचा व्हिडिओ आपण तीसमध्ये पाहिला होता याच्यामध्ये आपणास व्यापारावर परिणाम करणारे घटक यापूर्वी काही करून पहा वे वेगवेगळ्या देशांच्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला होता आणि त्यावर आधारित आपण जवळजवळ एक ते सहा प्रश्न वे वेगवेगळ्या परिस्थितीवर आधारित व्यापार कशा पद्धतीनं वाढीस लागतो यावर आपण सविस्तर चर्चा केलेली होती तर आज आपण याच विषयावर आधारित जसं की तृतीय आर्थिक क्रियामध्ये प्रथमतः व्हिडिओ क्रमांक अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये वाहतूक यावर आपण सविस्तर चर्चा केली होती आणि व्हिडिओ क्रमांक तीस याच्यावर आपण व्यापार या प्रकरणावर उपघटकावर आधारित आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे तसंच आज या व्हिडिओमध्ये आपण व्यापारावर परिणाम करणारे भौगोलिक घटक आता वास्तविक पत्ता व्यापार घडून येत असताना विशिष्ट देशामध्ये विशिष्ट प्रकारचं उत्पादन अतिरिक्त प्रमाणामध्ये जर झालं असेल तर जास्त उत्पादन जे जा आहे ज्या देशाची मागणी आहे त्या देशाला आपण या ठिकाणी निर्यात करतो किंवा ज्या देशाला काही कमी प्रमाणामध्ये जर उत्पादन असेल आणि लोकसंख्या जर जास्त असेल तर उत्पादन कमी पडत असल्या कारणामुळे ज्या देशाची मागणी आहे त्या देशाला आपण निर्यात करतो यावर आधारित आपण या ठिकाणी परिणाम करणारे घटक विशेषतः याच्यामध्ये परिणाम करणारे अनेक घटक असतात त्यापैकी आपण भौगोलिक घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आता प्रथमतः याच्यामध्ये आपण एकत्रितरित्या या चार्टच्या माध्यमातून परिणाम करणारे एकूण एक ते सात घटक आहेत आपण एक एक घटक पाहूया पहिला आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक आता पहा विशेषतः प्रादेशिक भिन्नता प्रदेशाप्रदेशानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचा कमी अधिक प्रमाणामध्ये परिणाम होत असल्याचं आपल्याला आढळून येतं नैसर्गिक साधनसंपत्ती सर्वच देशामध्ये समान प्रमाणामध्ये असते असा काय भाग नाही किंवा भौगोलिक घटकामध्ये हवा पाणी जमीन हे जे काही नैसर्गिक घटक जे आहेत किंवा साधनसंपत्ती जे आहे जमीनसुद्धा पहा विशेषतः मग कृषी उत्पादने जे आहेत काही प्रदेशामध्ये अतिप्रमाणामध्ये उत्पादन होतात किंवा खनिज उत्पादने जर आपण लक्षात घेतली तर त्याला भौगोलिक किंवा प्राकृतिक घटक जे आहेत अनुकूल असे घटक उपलब्ध असले पाहिजेत तरच आणि तरच त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट प्रकारचं उत्पादन घेता येतं म्हणून इथं पहिला मुद्दा दिलेला आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक म्हणजे काही काही प्रदेशामध्ये अति प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक साधन ही अनुकूल प्रमाणामध्ये इथं उपलब्ध असते काही ठिकाणी प्रतिकूल घटक असतात याचाही परिणाम या ठिकाणी व्यापारावर होत असतो दुसरा घटक आहे हवामान आता उदाहरण जर द्यायचं झालं तर चहा कुठल्याही प्रकारचं पीक उत्पादन घेत असताना आपल्याला हवामानाचा फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो विशेषतः चहा जसं आपण सांगितलं की उष्ण दमट हवामानामध्ये विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशातील पर्वत उतारावर पाण्याचा निचरा होणारी मृदा जी आहे किंवा काही फळ उत्पादने जी आहेत आता उदाहरणार्थ कोकण कोकण किनारपट्टीलासुद्धा उष्ण दमट हवामानाची गरज असते अशा प्रकारात विशिस्ता आंबा हा किंवा याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची काजू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे उत्पादनं जे आहेत फळफळावर उत्पादन हे कोकणामध्ये जास्त काय घेतलं जातं त्याला अनुकूल हवामान उपलब्ध असणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसंख्या आता काही प्रदेशामध्ये लोकसंख्या जी आहे दाट लोकसंख्या असेल तरच नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असते काही ठिकाणी विरळ लोकसंख्या असते तिथं मागणी कमी असते किंवा जेवढं उत्पादन होतं तेवढं पुरेसं असतं त्यामुळे आयात करायची गरज भासत नाही त्यामुळे व्यापारावर परिणाम करणारा घटक अतिशय प्रकर्षण आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या त्यानंतर त्या देशातील संस्कृती कशी आहे त्यानंतर आर्थिक खर्च त्यानंतर विपुणता आणि शेवटचं आहे शासकीय धोरण शासकीय धोरणंसुद्धा त्या ठिकाणी व्यापारावर परिणाम करणारे घटक आहेत किंवा त्याचाही त्याच्यामध्ये समावेश केला जातो आता प्रत्यक्ष आपण एक एक मुद्दा आपण या ठिकाणी सविस्तर त्याचा अभ्यास करूया पहिला जो आहे मुद्दा नैसर्गिक साधन सं सा, संसाधनाच्या वितरणातील फरक आपण थोडासा आढावा त्याचा घेतलेलाच आहे आता नैसर्गिक संसाधनं जे आहेत आता प्रथम तर आपल्याला या ठिकाणी व्यापार म्हणजे काय याची व्याख्या पाहणं आपल्याला प्रकर्षण महत्त्वाचं ठरतं व्यापार म्हणजे काय तर व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आता व्यापार हा फक्त एकाच देशामध्ये घडून येत नाही तर त्याला किमान दोन देशाची गरज असते उदाहरणार्थ अतिरिक्त उत्पादन होणारा देश आणि कमी प्रमाणामध्ये उत्पादन होणारा देश आपण व्हिडिओ क्रमांक तीसमध्ये पाहिलेला आहे की त्या ठिकाणी लोकसंख्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उत्पादन आता उत्पादन कमी आहे परंतु लोकसंख्या जास्त असेल तर त्याचाही परिणाम व्यापारावर होत असतो म्हणून इथं व्याख्या दिलेले व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशामध्ये वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण आता व्यापार हा फक्त वस्तूमध्येच होतो असं काही नाही काही तृतीयक श्रेणीवर्ग जे आहे त्याच्यामध्ये सेवा वर्गांचाही समावेश केला जातो म्हणून इथं म्हटलेलं आहे की वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण म्हणजेच व्यापार होय वेगवेगळ्या प्रकारची सेवा जी आहे त्याच्यामध्ये त्याची देवाणघेवाण जी केली जाते त्याला आपण काय म्हणतो व्यापार असे म्हणतो आता पहा व्यापारामधला पहिला परिणाम करणारा घटक आहे नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक आपण प्रस्तावनेमध्येच पाहिलं की नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे सर्व देशामध्ये समान प्रमाणामध्ये असेलच हे आपल्याला सांगता येत नाही जी नैसर्गिक साधन संपत्ती जसं आपण म्हणतो हवा पाणी जमीन किंवा इतर जे घटक जे आहेत इथं दिलेलं बघा प्रस्त स्पष्टीकरणामध्ये नैसर्गिक साधन सं संसाधनाची वितरण हे असमान आहे आपण संपूर्ण जगाचा किंवा संपूर्ण भूखंडाचा जर विचार जर केला तर नैसर्गिक साधनसंपत्ती खंडणी हा वेगवेगळ्या प्रका प्रमाणामध्ये आणि प्रदेशामध्ये आपणास पावयस मिळते काही ठिकाणी अनोखडच नैसर्गिक संसाधनं आहेत तर काही ठिकाणी प्रतिकूल आहेत तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं मृदा किंवा ते आपण जमीन म्हणतो खनिजे आता खनिजे संपूर्ण जगभर आपल्याला सर्वत्र सारख्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळतात असं ना काय नाही काही एक टक्का भाग आहे की त्या ठिकाणीच आपल्याला खनिजांचे साठे विपुल प्रमाणामध्ये पावायस मिळतात त्यानंतर वणे वन उत्पादन हे सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि त्यावरच आधारित त्या ठिकाणी व्यापार हा चालत असतो ही सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती आहे भूमी किंवा आपण त्याला जमीन म्हणतो त्यानंतर जल पाणीसुद्धा सर्वत्र असमान प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काही देशामध्ये आपल्याला जल जे आहे खारं पाणी समुद्राचं जास्त प्रमाणात आढळतं गोडं पाणी जे आहे ते विहीर असेल सरोवर असेल तलाव असेल याचं पाणीसुद्धा आपल्याला वितरणामध्ये सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि त्याच्या वितरणामध्ये जेवढा फरक आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला व्यापार होत असल्याचं आढळून येतं आणि त्याचबरोबर जसे नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे त्याचबरोबर मानवी संसाधने जसं की आता उदाहरण आपण घेतलं की आशिया खंडामध्ये जगात पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी ही मानवी संसाधने जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता आढळते सर्वच कार्यकुशल तंत्रज्ञ असतील हे आपल्याला सांगता येत नाही फक्त निव्वळ लोकसंख्या किंवा निवळ डोके आपल्याला मोजून चालणार नाही जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या जरी असली ते कार्यकुशल असतीलच ते आपल्याला सांगता येत नाही परंतु काही देश असे आहेत की लोकसंख्या विरळ आहे किंवा कमी आहे परंतु बौद्धिकदृष्ट्या किंवा कार्यकुशलतेच्या बाबतीत ते अग्रेसर आहेत म्हणून विरळ लोकसंख्या असणारे देशसुद्धा त्या ठिकाणी आज जगाच्या पाठीवर प्रगतीपथावर आहेत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल आता यामध्ये आपल्याला ज्या प्रदेशात मृदा संसाधन ही विपुल आणि उच्च प्रतीची असते तिथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो जसे की आता उदाहरण जर आपण पाहिलं चीनचं जगामध्ये अन्नधान्याची उत्पादन जी आहेत सर्व कुठल्या प्रकारचं अन्नधान्य जर आपण घेतलं उदाहरणार्थ ता तांदूळ उत्पादन किंवा ते भात उत्पादन म्हणतो जगात पहिल्या क्रमांकावर आहे चीन किंवा आग्नेय आशियाही देशामध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो म्हणजे मृदा संसाधन ही विपुल प्रमाणामध्ये जर अनुकूल असेल तिथं उच्च प्रतीचं उत्पादन घेता येतं आणि साहजिकच तिथं इतर नैसर्गिक संसाधनं जी आहेत अनुकूल असल्यामुळे तिथं शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो हेही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल आणि साहजिकच उपलब्ध असणाऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी लागणारी गरज जी आहे त्याची पूर्तता केल्यानंतर उरलेले जे उर्वरित उत्पादन जे आहे त्याची ज्या ज्या देशाला मागणी आहे त्या त्या देशाला त्या ठिकाणी त्याची निर्यात केली जाते म्हणून इथे म्हटले बघा ते देश कृषीमालाचे निर्यातदार बनवू शकतात अखाती देश खनिज तेल संपन्न आहेत जसे की आता उदाहरण आपण जर घेतलं युरेशिया युरोप आणि आशियाच्या मध्यवर्ती असणारे मग या ठिकाणी इराण असेल इराक असेल सौदी अरेबिया असेल अखाती देश जे आहेत या आखाती देशामध्ये पेट्रोल डिझेल क्यरोशिन अशी खनिज तेल सम मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जातात किंवा शुद्धीकरणाची प्रक्रिया तिथं चालत असते आणि असे देशसुद्धा त्या ठिकाणी व्यापाराच्या बाबतीत अग्रेस ते अग्रेसर आहेत ते त्यांनी त्यांची निर्यात करतात तर अन्नधान्याची आयात करतात म्हणजे त्या ठिकाणी जर समजा <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेल उत्पादन होत असेल तर त्या देशामध्ये अन्नधान्याचे उत्पादन अजिबात काही कुठल्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतले कारण तिथं जर पाहिलं आपण सर्वत्र वाळवंटी प्रदेश पाहायला मिळतो आणि अशा प्रदेशामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नधान्याचं उत्पादन घेता येत नाही आणि असे काही खनिज तेल संपन्न देश जे आहेत ते खनिज तेल संपन्न देश अन्नधान्याची आयात करतात म्हणजे खनिज तेल निर्यात करतात आणि त्या खनिज तेलाच्या बदल्यात अन्नधान्याची उत्पादने आयात करतात व्यापारावर नैसर्गिक संसाधनाच्या वितरणाचाही परिणाम होतो आता आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे हवामान हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो आता उदाहरणार्थ आपण पहिला मुद्दा जसं आपण नैसर्गिक संसाधनाच्या विचारात घेतला आता नैसर्गिक संसाधने म्हणजे हवामानसुद्धा हा नैसर्गिकच घटक आहे हा काही मानवाने निर्माण केलेला नाही जसं की आता मी सांगितलं तुम्हाला की चीन हा देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये दे, किंवा कृषी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे मग हा का अग्रेसर आहे तर त्याच्यावर परिणाम करणारा घटक जे ते हवामान किंवा पिकाचं वर्गीकरण जर आपण केलं तर विशिष्ट प्रकारची पिके ही उष्णकटिबंधामध्ये घेतली जातात कारण त्या पिकाला उष्णकटिबंधाचं हवामान अनुकूल असतं तसंच त्या ठिकाणी काही आपण नगदी पिके जर लक्षात घेतली त्याला आपण ग्रेन म्हणतो किंवा व्यापारी पिकंसुद्धा म्हणतो तर प्रदेश प्रदेशानुसार किंवा हवामानाच्या अनुकूलतेनुसार आपण त्या ठिकाणी पिकांचं वर्गीकरण किंवा त्या त्या हवामानात वाढणारे पीक आपण त्या ठिकाणी घेत असतो जसं की आता इथं सांगितलेलं आहे वनस्पती आणि प्राण्यांच्यावर होत असतो म्हणजेच विशिष्ट हवामानाचा प्रभाव या वनस्पतीवर होत असतो वनस्पती म्हणजेच कृषी उत्पादने आणि प्राणी आता देशातील उत्पादने उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात आताच आपण पाहिले की भारतामध्ये सुद्धा संपूर्ण पाहिलं अगदीचं मध्य भारतापासून ते उत्तर टोकापर्यंत किंवा जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण भारताचं उदाहरण जर घेतलं प्रदेशानुसार प्रदेशा आपल्याला पिकाचं वर्गीकरण पाहावयास मिळतं अगदी जम्मू काश्मीर जर आपण पाहिला हिमाचल प्रदेश तर त्या ठिकाणी तुम्हाला विशेषतः सफरचंद किंवा फळफळावर फ़ड़ उत्पादन आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पश्चिम बंगाल तांदूळ उत्पादनात अग्रेसर म्हणजे प्रदेशाप्रदेशानुसार आपल्याला पिकाचं वर्गीकरण किंवा अनुकूल असं हवामान असेल त्या त्या प्रदेशात त्या त्या प्रकारचं पीक घेतलेलं पाहायस मिळतं आता वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनात अग्रेसर आहेत किंवा निर्यात करतात आता उदाहरणार्थ उत्तरेस असणारा सौदी एरी अरेबिया असेल किंवा रशियाचा काही भाग असेल असे काही प्रदेश आहेत किंवा उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश म्हणजे त्या प्रदेशामध्ये किंवा उदाहरणार्थ रशियाचा उत्तर भाग सॉरी स शा, संयुक्त संस्थांचा उत्तर भाग किंवा कॅनडाचा उत्तर भाग आता काही प्रदेश असे आहेत की अतिशीत हवामान असलेल्या प्रदेशात प्रदेशा विशिष्ट प्राण्यांचं संगोपन मांस उत्पादनासाठी आणि लोकर उत्पन्नासाठी केलं जातं आणि अशा प्रदेशात मांस लोकर उत्पादनाची अतिरिक्त प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि त्याची निर्यात केली जाते आणि दुसरं उदाहरण दिलं बघा उष्णकटिबंधीय प्रदेश जर आपण पाहिला तर अशा प्रदेशामध्ये विशेषतः शेतीजन्य उत्पादने किंवा केळी तांदूळ चहा कोको जसं की आपण उदाहरणार्थ भारताचं घेतलं किंवा त्यानंतर श्रीलंकेचं जर घेतलं तर, तर इथं चहा उत्पादन कोको -को उत्पादन किंवा थायलंड जर घेतलं तर रबर उत्पादन अशा प्रकारची उत्पादने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात तांदूळ आपण सांगितलं की चीन जगात अग्रेसर असणारा हा देश आहे तांदूळ उत्पादन ही उत्पादने निर्यातही केली जातात ज्या ज्या देशाची मागणी आहे त्या त्या देशांना निर्यात केली जातात इथं उदाहरण दिले बघा श्रीलंका हा चहा निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे आता सांगितले की दक्षिण भारतामध्ये आणि त्याचबरोबर दक्षिणेला असणारा श्रीलंका देश फक्त चहाच चा उत्पादन घेतो असं नाही तर उत्पादित चहा निर्यात करण्याच्या बाबतीतसुद्धा श्रीलंका देश अग्रेसर आहे आता याच्यामध्ये हे का अग्रेसर आहे तर त्याच्यावर काय परिणाम करणारे घटक आहेत कारण ही फळं उत्पादनासाठी अनुकूल काही घटक जे आहेत स्वस्त मनुष्यबळ त्यानंतर पूरक हवामान जे चहा पिकासाठी उष्ण कटिबंधीय आणि दमट हवामानाची गरज असते त्यानंतर जमिनीचा उतार हा महत्त्वाचा असतो म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन विशेषतः पर्वतीय उतारावर ही प्र या प्रकारची चहा उत्पादने घेतली जातात आणि त्या पिकाला उताराची जमीन अस गरजेची असते त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी जमीनसुद्धा महत्त्वाची असते हे सर्व घटक जर अनुकूल असतील तरच आणि तरच आपल्याला चहा कॉपी रबर अशा प्रकारची उत्पादनं मोठ्या आणि विपुल प्रमाणामध्ये घेता येतील इत्यादी भौगोलिक घटकामुळे इथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेली आहेत तेथील उत्पादनं देशातील गरज भागून जसे की आता आपण या ठिकाणी श्रीलंकेचं उदाहरण घेतलं तर श्रीलंका देशातील जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकांना पुरेल इतकं त्या ठिकाणी चहाची उत्पादने ठेवली जातात आणि उर्वरित अतिरिक्त उत्पादन जे आहे मागणी असेल त्या देशाला उदाहरणार्थ युनायटेड किंगडम त्याला आपण यू म्हणतो हा देश चहा देशाच्या अतिरिक्त असतो अशा युनायटेड किंगडमला चहाचे मळे नाहीत म्हणून मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे युनायटेड किंगडमला चहाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे श्रीलंका भारताकडून युनायटेड किंगडमला चहा विकत घ्यावा लागतो किंवा भारत आणि श्रीलंका हा युनायटेड किंगडमला निर्यात करतो आता त्याचबरोबर आपल्याला तिसरं महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे व्यापारावर परिणाम करणारा घटक लोकसंख्या आता लोकसंख्या हा घटक व्यापारावर अतिशय महत्त्वाचा प्रकर्षानं परिणाम करणारा घटक आहे कारण लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे लोकसंख्येचं वितरण कसं आहे आणि त्याचाच परिणाम व्यापारावर होत असतो कारण कुठल्याही देशामध्ये जे अन्नधान्याचे उत्पादन असतील किंवा काही प्राणीजन्य उत्पादन असतील किंवा काही वनव्याप्त वनावर आधारित उत्पादनं असतील किंवा खनिजावर असणारी उत्पादनं जी आहेत ज्या ज्या देशामध्ये लोकसंख्या उदाहरणार्थ अन्नधान्याची उत्पादनं मानवाच्या प्राथमिक गरजामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा ज्या आहेत या पूर्ण करण्यासाठी ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त तिथं अन्नाची गरज जास्त असते परंतु उत्पादन जर कमी प्रमाणामध्ये जर असेल तर हे उत्पादन त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी काही देशाकडून आपल्याला विशिष्ट मालाची आयात करावी लागते म्हणून लोकसंख्या हा सुद्धा घटक व्यापारावर परिणाम करणारा घटक म्हणून ओळखता येतो आता वैविध्य या म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण आणि लोकसंख्येचं वितरण हे वैविध्य यामध्ये आपल्याला किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो इथं सांगितलं आहे बघा दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्न पुरवठाबाबत चिंता करावी लागते आता उदाहरणार्थ आपण जर द्यायचं झालं की चीन चीन हा जगात सर्वाधिक जगात पहिल्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश परंतु तांदूळ उत्पादनात अग्रेसर कापूस उत्पादनात अग्रेसर गहू उत्पादनात अग्रेसर म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन अग्रेसर असूनसुद्धा किंवा खनिज उत्पादनामध्ये सुद्धा चीन देश अग्रेसर आहे परंतु केवळ आणि केवळ लोकसंख्या जास्त असल्यामुळं तिथं उद्योगधंद्याची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे या देशांना सर्वच प्रकारच्या जगात अग्रेसर उत्पादनात अग्रेसर असणारा देश असूनसुद्धा त्यांना काय करावं लागतं इतर देशावर अवलंबून राहावं लागतं त्याचं कारण आहे लोकसंख्या विविध वस्तू आणि सेवांची मागणी राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते आता एक लक्षात घ्या काही देश असे बलाढ्य देश आहेत की त्यांचं राहणीमान उंचावलेलं आहे त्यामुळे त्यांना त्या ते त्या विशिष्ट प्रकारच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्यामुळं त्या त्या देशामध्ये उत्पादित केलेला माल पुरेसा होत नाही म्हणूनसुद्धा काही देश असे आहेत की त्यांना इतर देशावरून अवलंबून राहून किंवा विशिष्ट प्रकारचं उत्पादन आयात करावे लागतं आता खाली दिले बघा कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात आता उदाहरणार्थ काही देश आता संयुक्त संस्थान देश असेल पश्चिम युरोपियन देश असतील किंवा ऑस्ट्रेलियन देश असतील या देशामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं त्या ठिकाणी त्या देशामध्ये उत्पादित होणार माल जे आहे त्या देशाला पुरेल इतका माल जर त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवला साठवून ठेवला तर उर्वरित माल जो आहे तो निर्यात करायला मोकळा असतो कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेली असते तर उदाहरण दिलं बघा अशा खंडातील भारतासह अनेक देशातील मनुष्यबळ याच्या स्थितीत उच्च उत्तम माहिती तंत्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे का तर त्याचं कारण आहे की या देशामधील गणिती ज्ञान तंत्रज्ञान त्या वापराचं कौशल्य जे आहे यामुळे हे साध्य झालेलं आहे म्हणजे आज व्यापारवाढीस का लागला तर हे घटक जे आहेत महत्त्वाचे प्रणाली म्हणजे प्रगत अशी प्र प्रणाली आहे गणिती ज्ञान चांगला अवगत झालेलं आहे आणि विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान जे आहे म्हणजे मनुष्यबळाशिवाय जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला तंत्राच्या माध्यमातून सहाय्यातून कशा पद्धतीनं कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे कौशल्य आज आपल्याला देशभर वाढीस लागलेलं ला। आहे आणि या सर्व भौगोलिक घटकांचा थेट परिणाम नसला तरीही एकाच भौगोलिक प्रदेशातील हे मनुष्यबळ आहे आणि हे लक्षात घेण्याजोगं आहे हे आप आपल्याला सांगता येईल त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संस्कृती आता बघा देश जगामध्ये दे एकूण देश जे आहेत त्यातले काही देश असे आहेत की त्या ठिकाणी ते संस्कृतीला जपणारे आहेत मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबतीत संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची असते मग त्या ठिकाणी उत्पादनाच्या बाबतीत असेल वेगळ्या प्रकारच्या सं संस्कृती जपण्याबाबतची असेल इथं दिले बघा जगातील काही प्रदेश असे आहेत की त्यांची उत्पादने विशिष्ट कला हस्तकला यासाठी ओळखले जातात आणि त्याला जगभरामध्ये अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता उदाहरण दिलं बघा चिनी मातीची उत्पादने चीन हा देश कसा आहे तर चिनी मातीची उत्पादनासाठी अग्रेसर आहे काही देश इराणी गालीचे म्हणजे इराण देश हा इराणी गालीचेसाठी प्रसिद्ध आहे इंडोनेशिया हा बा, बाट बटिक प्रिंटसाठी अग्रेसर आहे आणि भारतातील काश्मीरी शाल किंवा रेशमी उत्पादने यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे त्या त्या देशामध्ये जी संस्कृती जी आहे ती जपली जाते आणि त्या त्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवला जातो आणि त्यासाठी अनेक प्रकारची संसाधने उपलब्ध करून मनुष्यबळ उपलब्ध करून वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञ उपलब्ध करून त्या ठिकाणी उत्पादने घेतली जातात संपूर्ण जगभर ज्या ज्या देशाची देशाला मागणी आहे, ते ते इत्या दी, इत्या दी आहे त्या त्या देशाला त्याची निर्यात केली जाते इत्यादी इत्यादींना जगभर फार मोठी मागणी असते किंवा आहे आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं काय होतं व्यापारवाढीस चालना मिळते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक पाच आर्थिक खर्च आता व्यापारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक खर्च होत असतो इथं दिलेला बघा या उत्पादनातील मुख्य घटक म्हणजे आर्थिक खर्च हा सुद्धा त्या ठिकाणी व्यापारावर होत असतो आता काही देश बघा तर नैसर्गिक साधन संपत्ती किंवा संसाधनं विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असतो परंतु ते उत्पादन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जर खर्च होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना दर किलोमागे विकत घेतलेला माल त्यांना सोयीस्कर ठरतो इथं दिलेलं आहे बघा उदाहरण जे हा उत्पादनातील मुख्य घटक आहे म्हणजे आर्थिक खर्च हा मुख्य घटक आहे काही उत्पादनाची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त ठरते किंवा सोयीस्कर होत असल्यामुळे व्यापार सुरू होतो जे काही देशामध्ये दे जरी समजा सर्व साधनसंपत्ती विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असेल परंतु उत्पादनावर होणारा खर्च आता व्यापार कधी वाढीस लागतो समजा दर टनेजला तुम्ही टनेज टनेजमागं समजा चाळीस हजार रुपये मोजत असाल आणि समजा तुमचा आयात केलेला माल जर पस्तीस हजार रुपयेमध्ये तुम्हाला उपलब्ध होत असेल तर हा व्यापार करणं हा केवळ त्या ठिकाणी सोयीस्कर ठरतो कारण पाच पाच हजार रुपये मागे तुम्हाला जास्त मोजं लागतं हे तर उदाहरण दिले बघा एखाद्या दे देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामानाली प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहाचं उत्पादक देशाकडून चहा आयात करणे सोयीस्कर ठरते जसे की आता काही देशांमध्ये समजा चहाच्या पिकासाठी अनुकूल जर घटक नसतील तर ज्या देशामध्ये चांगल्या प्रकारे दर्जेदार चहा उत्पादन होत असेल अशा देशाकडून कमी खर्चामध्ये कमी दरामध्ये तुम्हाला चहा उपलब्ध असणाऱ्या देशाकडून आयात करणं हे फार सोईस्कर ठरतं आणि या प्रकरणातला शेवटचा मुद्दा व्यापार व परिणाम करणाऱ्या घटकातला निपुणता हा एक घटक महत्त्वाचा आहे काही देशामध्ये दे जर तुम्ही पाहिलं तर विशेष वस्तू निर्मिती व सेवा त्याच्यामध्ये निपुणता आहे असे आपल्याला सांगता येईल आता काही देश म्हणजे उदाहरण दिलं आहे इस्रायलचं विशिष्ट वस्तू म्हणजे काय तर काही देश जसे की इस्रायलमध्ये इस्रायल शेती इस्रायल शेती अग्रेसर अग्रे अग्रेसर आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी अग्रेसर आहे म्हणजे प्रतिकूल हवामानामध्ये प्रतिकूल भूरचनेमध्ये किंवा घटकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन जगाला किंवा मोठ्या मोठ्या बलाढ्य राष्ट्राला लाजवेल असं उत्पादन त्या ठिकाणी काही देश घेतात त्याचं कारण आहे निपुणता इथं उदाहरण दिलं बघा इस्रायलने करोडवयु शेती किंवा अभियांत्रिकेमध्ये शेती किंवा अभियांत्रिकेमध्ये स्वतःला विकसित केलेले आहे म्हणजे आता वास्तविक पाहता इस्रायल देश जर तुम्ही पाहिला तर भारतासारख्या देशात एवढी अनुकूल संसाधनं असूनसुद्धा आपण चांगल्या पद्धतीची शेती करू शकत नाही परंतु इस्रायल देशामध्ये सर्व प्रतिकूल घटक असूनसुद्धा भारताच्या तुलनेनं कितीतरी पटीनं चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हा देश अग्रेसर आहे आणि ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करतात तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे देशादरम्यान व्यापार होऊ शकतो जे ज्या ज्या देशांना शेतीजन्य उत्पादनाची मागणी आहे त्या त्या देशांना त्या ठिकाणी त्या त्या देशांच्या दरम्यान व्यापार वाढीस लागणे शक्य होतं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज आणखी शेवटी एक मुद्दा घेतलेला आहे शासकीय धोरण व्यापारावर परिणाम करणारा अतिशय प्रकर्षण परिणाम करणारा घटक आहे त्या देशाचा त्या ठिकाणी व्यापाराच्या बाबतीत शासकीय धोरण हे अनुकूल असणं गरजेचं आहे आणि शासकीय धोरण जर अनुकूल असेल तरच आणि तरच त्या ठिकाणी त्या देशाचा व्यापार वाढीस लागण्यास मदत होते इथं दिले बघा आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर अवलंबून आहे म्हणजे कुठल्याही देशामध्ये चांगल्या प्रकारचा व्यापार जर घडून यायचा असेल तर शासनाकडून त्या ठिकाणी अनुकूल धोरण असलं पाहिजे आणि जर असेल तरच मग त्या ठिकाणी शासकीय धोरणाला अनुसरून व्यापार चालू राहतो जर का समजा समोरील देशाकडून जर कुठल्याही प्रकारच्या प्रतिकूल अशा जर घटना घडत असतील तर व्यापार हा बंद करावा लागतो पर्यायानं त्या ठिकाणी त्या दोन देशामधील व्यापार हा बंद राहतो कितीही निकडीच्या गरजेच्या वस्तू जरी असल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी तो व्यापार बंद केला जातो आता शासनाचे मुक्त व्यापार धोरण आणि नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही आता काही शासकीय धोरण असे आहेत की त्या ठिकाणी कुठल्याही वास्तविक पता जागतिकीकरणामुळं कुठल्याही देशाला आयात निर्यात किंवा काय काय संघटना ज्या आहेत व्यापाराच्या बाबतीतच्या त्या संघटना कार्यरत असल्यामुळे कोणत्याही देशाच्या एकमेकाशी त्या ठिकाणी करार केले जातात आणि त्या करारावर सह्या केल्यानंतर विशिष्ट कालावधीसाठी तो व्यापार चांगल्या पद्धतीनं सुरळीत किंवा कुठल्या प्रकारचे वाहतुकीवरचे किंवा उत्पादनावरचे टॅक्स किंवा कर लादले जात नाहीत किंवा वेगवेगळ्या त्या आपण काय नियमावली जी आहेत त्या नियमावली पाळून त्या ठिकाणी <clears throat> व्यापार वाढीस लागण्यास मदत होते इथं उदाहरण दिलं बघा दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्याच्याबरोबर व्यापार करू शकतो तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी व्यापारावर पर तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणाअंतर्गत आपण व्यापारावर परिणाम करणारे महत्त्वाचे सात मुद्दे पाहिलेले आहेत त्यामध्ये प्रथमतः आपण या ठिकाणी हवामान पाहिला त्यानंतर लोकसंख्या पाहिली त्यानंतर संस्कृती आर्थिक खर्च निपुणता आणि शेवटी शासकीय धोरणं इत्यादी घटकांचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास केलेला आहे तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो धन्यवाद मानतो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही नवनवीन व्हिडिओ तयार केलेली जे आहेत या चॅनलला तुम्ही बाराई मदे टाइप बाराई या ठिकाणी बारावी भूगोल मराठीमध्ये टाईप करायचं बारावी भूगोल यादव एस बी या चॅनलवर तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला यामध्ये पाहाव्यास मिळतील धन्यवाद